बिल्कुल अच्छी तरीके से हो सकती है। ये आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि ह्या निमित्ताने भारत माता मंदिरामध्ये आपण पूजन करण्याकरिता जमलो आहोत। या भारत माता मंदिरामध्ये 100 क्रांतिकारकांचे छायाचित्र लावलेली आहेत आणि तीच क्रांतिकारक आहेत ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती किंवा तोफेच्या तोंडी देण्यात आलं होतं, अशा क्रांतिकारकांचे इथे छायाचित्र लावलेले आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला ही संपूर्ण माहिती, हे स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालेलं आहे याची संपूर्ण माहिती व्हावी आणि त्यामध्ये कुणी कुणी आपलं बलिदान दिलं आहे याची सविस्तर माहिती व्हावी, त्याची माहितीसुद्धा आपण या फोटो छायाचित्रांमध्ये दिलेली आहे। तर ह्यासाठी म्हणून हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव भारत माता मंदिर ह्या संभाजीनगर शहरामध्ये, याचा आम्हाला खूप गर्व आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे। भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाले होते, त्यावेळेला महापालिकेच्या वतीने आपण हे भारत माता मंदिर उभारलं। ह्या मंदिरात 100 क्रांतिकारकांचे फोटो, त्यांचा जन्म कधी झाला आणि त्यांना कुठल्या स्वातंत्र्यासाठी कशात सहभाग घेतला म्हणून शिक्षा झाली, अशी ही संक्षिप्त माहिती याच्यात दिलेली आहे। येणाऱ्या पिढीला सगळ्या क्रांतिकारकांची नावं माहिती असावी आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी बलिदान दिलं ते माहिती असावं म्हणून संक्षिप्त स्वरूपात हे आपण मंदिर केलेलं आहे। आणि ह्याला क्रांतिकारकांचं स्मारक म्हणून नाव नाही दिलं आपण, कारण हे प्रातस्मरणीय आहे आणि हे पवित्र ठिकाण आहे। आणि मंदिर म्हटलं का आपल्या समोर, डोळ्यासमोर किंवा आपल्या मनात एक पवित्रतेची भावना निर्माण होते, म्हणून आपण ह्याला भारत माता मंदिर असं नाव दिलं आहे। या भारत माता मंदिरात विविध उपक्रम साजरे केले जातात, सगळ्या शाळांपासून या भागातले नागरिक, शहरातले नागरिक नेहमी इथं येतात आणि भारत मातेचं पूजन करतात।